स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे संचालक अरुण कुमार सिन्हा यांचं निधन झालंय. गुरुग्राम मधील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय. ते 61 वर्षांचे होते आणि 1987 केरळ केडरचे अधिकारी होते. त्यांना अलीकडेच मुदतवाढ देण्यात आलेली होती. आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्याकडून. प्रशांत, गुरुग्राम मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि याच उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे ते संचालक होते. अरुण कुमार सिन्हा यांचं निधन झालेलं आहे. नुकतीच त्यांना नोकरीमध्ये मुदतवाढ देण्यात आलेली होती. ते 61 वर्षांचे होते आणि 1987 केरळ केडरचे ते अधिकारी होते. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्याकडून. प्रशांत, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप अर्थात SPG चे महासंचालक अरुण कुमार सिन्हा यांचं वयाच्या 61 वर्षी निधन झालेलं आहे. 2016 पासून ते SPG डायरेक्टर म्हणून काम करत होते आणि त्यांना मुदतवाढ सुद्धा दिली गेलेली होती. 1987 केरळा केडरचे ते IPS ऑफिसर आहेत आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी या SPG वरती असते. ज्यावेळी G20 सारखी एक महत्वाची बैठक पार पडते आहे आणि सुरक्षा हाच यातला सगळ्यात मोठा प्रशासकीय मुद्दा आहे, त्यावेळी त्यांचं निधन झालेलं आहे. ही एक अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल. सिन्हा हे केरळा पोलीसमध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या पदांच्या वरती काम केलेलं होतं आणि 2016 पासून म्हणजे जवळपास मोदी सरकार आल्यानंतर अगदी 2 वर्षापासून ते या प्रमुख संस्थेची जबाबदारी जी आहे ते पाहत होते. पंतप्रधानांना ईमेलवरून ज्या धमक्या आलेल्या होत्या त्या संदर्भातलं जे प्रकरण होतं किंवा लेटर बॉम्बचं जे प्रकरण होतं त्या सगळ्या प्रकरणांचा सुद्धा त्यांनी तपास केलेला होता. ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.